पुण्यातील शेतकरी सध्या नवनवीन प्रयोग करताना पाहायला मिळतात आणि असाच एक यशस्वी प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधील रहिवासी असलेल्या पांडुरंग बरळ आणि अमर बरळ यांनी केलाय. या शेतकऱ्याने चक्क ब्राझिलियन फ्रूट असलेल्या पॅशन फ्रूटची लागवड करून त्याचं अतिशय दर्जेदार असं उत्पादन घेतलंय. या फळावर सहसा कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळे याचं उत्पादन घेणं तितकंसं कठीण नाही आणि त्याचबरोबर यातून उत्पन्न देखील चांगलं निघतं. या फळाची किंमत साधारण 70 रुपये ते 40 रुपयांपर्यंत आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन ए बी सी मोठ्या प्रमाणात आढळतं, त्याचबरोबर आयर्न फॉस्फरस देखील आढळतं. त्याचबरोबर पॅशन फ्रूट खाल्ल्याने रक्तप्रवाह देखील सुरळीत राहतो, त्यामुळे या फळाला सध्या भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचबद्दलची माहिती अमर बरळ यांनी दिली आहे. तर ह्या पिकाच्या आम्हाला आयडिया असे कळाले की आमचे वडील पांडुरंग कुंडलिक बरळ असं युट्यूबवरती व्हिडिओ सर्च करत असताना त्यांना पॅशन फ्रूटची एक क्लिप भेटली. ते असताना किसानगड राजस्थानची होती. त्यानंतर आम्ही त्या क्लिपनुसार तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर त्यांचा पत्ता वगैरे मिळवून तिथे आपण व्हिजिटला गेलो. व्हिजिटला गेल्यानंतर तिथं माहिती घेतली, त्यांच्यापासून फळं घेतली आणि त्यांच्याकडून बिया घेतल्या. त्या बिया घेऊन आल्यानंतर आपण आपल्या घरीच म्हणजे नर्सरीमध्ये रोप बनवले आणि रोप बनवल्यानंतर आपण 3 ते 3.5 गुंठ्यामध्ये डेमो प्लॉट घेतला. तर डेमो प्लॉट ह्यासाठी घेतला की आपल्या भागात ते पीक व्यवस्थित येत आहे की नाही हे बघण्यासाठी घेतला. आणि ते आपल्या भागात व्यवस्थित पीक आलं आणि मार्केटिंग सुद्धा व्यवस्थित जमायला लागलं. त्यानंतर आपण विचार केला की याची लागवड आपण मोठ्या प्रमाणात करूया. त्यानंतर साधारणतः रोप लावल्यापासून 1-2 ते 2.5 महिन्यात ते असं स्टेजिंगवरती पसरायला लागतं. त्यानंतर ह्याचे बांधणी वगैरे झाल्यानंतर त्याला जुलै ऑगस्टमध्ये फुलं यायला सुरुवात होती आणि त्यानंतर 1 सप्टेंबर एंडिंग पर्यंत ह्याची काढणी चालू होती. ऑक्टोबरमध्ये ह्या फळाची काढणी चालू झालेली आहे. आणि ह्या फळांवरती जर आपण रोगराईचा प्रादुर्भाव बघितला तर ह्याच्यावरती असा कोणता बुरशीचा अटॅक होत नाही किंवा जास्त किडींचा पण प्रादुर्भाव होत नाही. आणि मार्केटमध्ये साधारणतः ह्याचा रेट राहतोय 70 रुपयापासून 140 रुपयापर्यंत सरसकट रेट राहतोय. आणि अमेझॉनला आपण किलोवरती देतो तर त्यांचा रेट आहे 250 रुपये किलो. आणि आता ह्याचं मार्केट वाढायला लागलंय. पण ह्याचं एवढं एकच प्रॉब्लेम आहे की हे एकदम टनावरती अजून पीक आलेलं नाही, एक किलोवरतीच पीक आहे. आणि ह्या पिकाचा खर्च जास्त म्हणलं तर फक्त स्टेजिंगचा सुरुवातीचा खर्च आहे. त्यानंतर ह्या पिकासाठी कोणता असा जास्त मोठा खर्च नाही. आणि ह्या आम्हाला शेतीतून नफा मिळण्याची अपेक्षा आहे. 1.5 लाखापासून 4 लाखापर्यंत आम्हाला अपेक्षित नफा मिळेल ही आमची अपेक्षा आहे.